आणि स्मेल त्याचा एवढा स्मेल येतो ना, खूप मस्त स्मेल येतो एकदम. आणि फुल ते फुलून जायचं, खूप पुरं झाड ते फुलाने भरलेलं दिसायचं, एवढं मोठं झाड होतं ना फुल. आणि मित्रांनो, इथे एक निवाचं झाड होतं, खूप मोठं होतं आणि खूप पूर्वीपासून होतं. ते नदीमध्ये एकदम मध्येच होतं, इथे सेंटरला होतं मध्ये. आणखीन त्याला ह्या टायमाला मित्रांनो, जस्ट याच टायमाला म्हणजे आत्ताच पाऊस पडल्यानंतर थोडे एक दीड महिन्यानंतर त्याला एवढे एवढे एक निव लागायचे, म्हणजे निवाचं झाड म्हणून त्याला निव बोलतात. आता तुमच्याकडे काय बोलतात त्याला काय माहिती नाही, पण त्याला एवढे एवढे एक फळं लागायची मोठी, आणि ती दोन तीनदा म्हणजे फुलायची. त्याला फुलं असतात डॉट 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 असे हे करून, त्याला पुरा एवढा गुच्छ असतो, मऊ मऊ एकदम असा कापसासारखा असतं, म्हणजे एकदम फुलं असतात त्याला, पण एकदम पंच टाईप असतात. आणि स्मेल त्याचा एवढा स्मेल येतो ना, खूप मस्त स्मेल येतो एकदम. आणि फुल ते फुलून जायचं, खूप पुरं झाड ते फुलाने भरलेलं दिसायचं, एवढं मोठं झाड होतं ना, फुल मोठं होतं आणि ते पुरं भरलेलं दिसायचं ते फुलाने. आणि त्याचा स्मेल पण एवढा मस्त असायचा ना मित्रांनो. आणि नंतर मग ती फुलं मित्रांनो त्याच्यावरची ती पडून जातात, आणि आतमध्ये एवढं गोल असा जसा आवळा असतो ते आवळा टाईप आतमध्ये एवढा असतं गोल. आणखी मुंबईला बऱ्याच ठिकाणी ते रोडवरती पण झाडं लावली जातात, तुम्ही बघितलं असाल बहुतेक. आणि त्याची पानं अशी मोठी असतात. आणखीन बदामाची नाही मी बोलत आहेत, कारण बदाम पण असतात मुंबईला, ते बदामाची मी बोलत नाहीत. तशीच बदामासारखंच असतं, पण ते मोठं तसंच झाड असतं. आणखीन त्याला एवढे एवढे फळं येतात त्याला, तर ती मित्रांनो खायला पण खूप मस्त लागायची. जेव्हा कच्ची असतात, कच्ची खाल्ला तर तुम्हाला थोडी तुरट सारखी लागणार, आणि थोडा तो बांबासारखा वास येतो, जसं आयडेक्स वगैरे असतो सेम आयडेक्स सारखा वास येतो त्याला, स्मेल वगैरे असा. पण ते स्मेल म्हणजे असं काय वाईट नाही आहे, तो चांगला एकदम असा खायचा, एकदम तोंडामध्ये तुम्ही खात राहिला तर बडीशोप सारखं असं एकदम थंड वाटतं. आणखीन स्मेल पण मस्त येतो तो आयडेक्स आयडेक्स सारखा असा तो. आणखीन ते दोनदा येणार, त्याच्यानंतर परत एकदा मित्रांनो त्याच्यावरती फुलं येतात, दोनदा येतात त्याच्यावरती. आणखीन लास्टला ती फुलं पडतात, त्याच्यानंतर मित्रांनो ते पिकले जातात. आणि पिकतात ते गणपतीच्या टायमाला, जेव्हा ऑगस्ट सप्टेंबर महिना असतो त्याच्या लास्टला एंडिंगला ते पिकतात, एवढे साईज होती त्याची नॉर्मली. आणखीन ते मग पिवळ्या कलरचे होतात पिकल्यानंतर, आणि ते गोड लागतात पिकल्यानंतर. जर तुम्ही खाल्लात ते तर गोड एकदम लागणार, ते मस्त लागतात आणि गोड गोड असतात ते. तर मित्रांनो ते असे एक तिथे झाड होतं तिथे, तर ते झाड मित्रांनो मरून गेलं, कारण हा एक बंधारा इथे आमच्या इथे बांधला खाली, तर बंधाऱ्याचं पाणी वगैरे त्याला मला वाटतं त्याला पाणी जास्त लागायचं नाही, मध्ये नदीमध्येच होतं, मध्येच होतं दुसरे दोन्ही साईडनी पाणी जायचं. आणि जेव्हा बंधारा बांधला तेव्हा तिथे पाणी तुंब जायची, म्हणजे जे आडायचं पाणी बंधाऱ्याला, तर ते पाणी काय बोलतो, तर ते पाणी मित्रांनो त्याच्यामध्ये साचून राहायचं ना, त्याच्याने तो कुजून गेला, जे ते झाड होतं ते कुजून गेलं, त्याची मुळं वगैरे पालक ते असतात ती सर्व ती मुलं सर्व ती आली कुजली आणि ते झाड मरून गेलं ते मित्रांनो. तर अशी एक स्टोरी होती त्याची, आणि खूप मिस करतो आपण त्याला, असं केव्हा तिकडे आलं आणि लक्षामध्ये ते आलं आपल्या नजरेमध्ये तर खूप आठवण येते त्या टायमाची, कारण आम्ही शाळेत न्यायचो मित्रांनो त्या टायमाला, बरेच आम्ही लहान लहान होतो आणि शाळेत आम्ही न्यायचो. आणि कारण ते कसं दगडीने वगैरे मुलं पाडायची, पण ते नदीमध्ये पाणी असल्यामुळे ते वाहत जायचे खाली, आणि आम्ही काय करायचे, आमचं इथे जवळच घर, त्याच्यामुळे आम्ही बांबू वगैरे घेऊन यायचे, बांबूने काढायचे जवळजवळचे. आणखी ना शाळेमध्ये मित्रांनो ना पेन्सिलवरती विकायचे आम्ही ते, कारण एक एवढा दिला ना कच्चा, एक एवढा ते फळ दिला, मग एक पेन्सिल आपल्याला एवढा तुकडा तेल द्यायचे जे घेणारा असतो तो. तर असं आम्ही ते पेन्सिल जमा करायचो, एवढं एवढं जमा करा, सर्वांना एक एक द्यायचं, आणि एका पेन्सिलचा डब्बा असं डब्यामध्ये साठवायचं. खूप मजा यायची ती शाळेमध्ये. आणखीन शाळेमध्ये ते आमटी पण एक भेटायची, आमटी म्हणजे एक आंबट असं एक पान असतं, झाड असतं एक, आणि ते पान असतं, तर पानं पण आम्ही खूप रानातून शोधून न्यायची. आणखीन ती एक एक दोन दोन पानं अशी एवढं एवढं पेन्सिलवरती द्यायची, एक पेन्सिल घ्यायची त्याच्याकडून एवढा तुकडा, आणखीन दोन पानं त्याला ती खायला द्यायची, आणि मजा यायची ते. असं एक शाळेतल्या लहान पोरांचं म्हणजे असं एक एन्जॉय आणि एंटरटेनमेंट बोलू शकतो तुम्ही, असं एक मजा यायची तेव्हा त्या टायमाला. आता कोण मुलं पण नसतं शाळेत, तेव्हा आमच्या टायमाला मित्रांनो होती कमीत कमी दीडशे ते 175 पर्यंत 70 पर्यंत अशी मुलं असायची त्या टायमाला.
एका वर्गामध्ये कमीत कमी नाही बोललं तरी 30-35 मुलं असायचे. आणि आत्ता बघायला गेलात तर मित्रांनो पुऱ्या शाळेमध्ये 35 मुलं आहेत फक्त पुऱ्या शाळेमध्ये. तर ही अशी थोडे गावची परिस्थिती आहे. सर्व मुंबईला आता जाऊन कामधंदे वगैरे करतात, तिकडेच लग्न वगैरे करून तिकडेच सेटल होतात, त्याच्यामुळे इकडे कोण आता राहत नाहीत. सो तर मित्रांनो ही अशी स्टोरी होती. आणि मित्रांनो हा असाच व्हिडिओ काढला होता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सारखं सांगत असतो, सपोर्ट करा मित्रांनो. कोकणातला एक आपला मराठी माणसाचं चॅनल आहे, तर फुल सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ग्रुपमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये. आणखीन असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.